नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। रुंदीकरण झालं त्यावेळी अण्णासाहेब सावंत नगराध्यक्ष होते आणि हा रस्ता 18 मीटरचा होणार होता। 18 मीटरच्या रस्त्याची बॉर्डर ही आमच्या संरक्षक भिंतीच्या लागून होणार होती। अण्णासाहेबांनी सांगितलं मी की तुम्ही ती संरक्षक भिंत तोडा। आम्ही अण्णासाहेबांना एक रिक्वेस्ट केली की म्हटलो भिंतीचा खर्च तुम्ही आम्हाला टाकण्यापेक्षा जर का तुम्ही गटर लाईन आमच्या हातातून घेतली तर फार बरं होईल, आमचा खर्च वाचेल। अण्णासाहेब सावंत अतिशय सभ्य म्हणून त्यांनी आमची रिक्वेस्ट ऐकली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन गटर लाईन आतून घेतली। जोपर्यंत अण्णासाहेब सावंत इथं जिवंत होते तोपर्यंत आम्हाला कसल्याही कारणाचा त्रास झाला नाही। पण ह्या 3 वर्षापूर्वी हे CEO आणि इंजिनियर आले ह्यांच्याप्रमाणे काय होतं काय ते आम्हाला माहीत नाही। ज्यावेळेस JCB इथं लावला गेला त्यावेळेससुद्धा मी CEO ला सांगत होतो की पहिलं तुमचं गटर आतमध्ये आहे त्याचं काय ते मला उत्तर द्या। त्यावेळेस त्यांच्याकडे उत्तर मिळालं पण ह्यांच्या डोक्यात फक्त एकच विषय होता की गटरच्या बाहेरचं लाईन हे सगळं अनधिकृत बांधकाम आणि तो इश्यू त्यांनी डोक्यामध्ये ठेवून आमची भिंत पाडली। 2018 महानगरपालिकेने केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईच्या विरोधात नंदकुमार देवरुखकर यांचा आत्मदहनाचा इशारा। वेळोवेळी मागणी करून उत्तर मिळत नसल्याने देवरुखकर यांनी उचलले आत्मदहनाचे पाऊल। महानगरपालिकेने अतिक्रमण विरोधात मोहीम राबवत कारवाई केली होती। यावेळी दस्तुरी नाका क्रांतीस्तंभ परिसरातील स्वामी अपार्टमेंटची पक्की संरक्षण भिंत पाडण्यात आली होती। या प्रकरणी येथील रहिवाशांनी आक्षेप नोंदवला होता। त्याचबरोबर घरपट्टी बिल क्रमांक 7354 मध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली होती। या प्रकरणी वेळोवेळी मागणी करून उत्तर मिळत नाही, सदर कारवाई योग्य की आहे याचं उत्तर 26 जानेवारी पर्यंत नगरपालिकेने दिले नाही तर 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार असल्याचा इशारा नंदकुमार देवरुखकर यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। महानगर परिषदेला दिलेला आहात, काय नेमकं सांगाल? त्याच्यामध्ये निमित्त असं आहे की या 3 वर्षापूर्वीच्या कारवाईमुळे नगरपालिका आमच्या सोसायटीमध्ये जाणूनबुजून दुर्लक्ष करते आणि जाणूनबुजून दुर्लक्ष करते कारण नक्की काय समजत नाही। मुळात म्हणजे ह्या कारवाईमध्ये मी 2 प्रकारची आंदोलनं केली, एक उपोषण केलं, एक नगरपालिकेचं श्राद्ध घातलं। परंतु ह्या सगळ्या गोष्टीनंतरही नगरपालिकेला असं काहीच वाटत नाही की आपण काय प्यालंय काय नाही प्यालंय आणि ह्याला जाब विचारणारी व्यक्ती महाडमध्ये कोण नाही। हे जे सगळे आता जे सामाजिक कार्यकर्ते नुसते दिसत आहेत ह्याचा काडीचाही उपयोग नाही, हे नुसते सामाजिक नुसते शोचे कार्यकर्ते आहेत। नगरपालिकेमध्ये 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेस मी एक पत्रक त्या नगरपालिकेला दिलं त्यामध्ये स्पष्ट नमूद केलं की 26 जानेवारीच्या दिवशी मी आपल्याकडे आत्मदहन करणार आहे। आज हे पत्रक गेल्यानंतर सुमारे 3 महिन्याचा कालावधी शिवनी माझ्याशी कुठल्या प्रकारची चर्चा केली नाही, अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे। अहो तुम्ही कार्यकर्ते आहात आणि तुम्ही हे जे सगळे मोठमोठे ऑफिसर दिसत आहे, आमचा साधा प्रश्न तुमच्याकडे आहे की काय आहे की 6 जो 18 मीटरचा रस्ता आहे हा रस्ता तुम्ही आम्हाला मोजणी करून दाखवा आणि त्याच्यानंतरची पुढची कारवाई। पण जर का तुम्हाला मोजणीच करायची नसेल आणि नुसतेच पळ वाटं काढणं असेल तर माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही आणि अशा पद्धतीने जर का प्रजापतीचं कारभार असेल तर जनतेला जागरूक करण्याचं काम माझं आहे आणि तेच मी करतो आणि त्या दृष्टीने आता मला असं वाटतं की काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा CEO ने जाब विचारणार आहेत, पत्रलेखक चाकरणारे आणि त्यातमध्ये ती CEO ला काहीतरी वाटेल अशी अपेक्षा माझी आहे। जर का ते करणार नसेल तर मी माझ्या निर्णयावर ठाम आहे।